मिरजे लातूरला नवसंजीवनी देणारं शहर बनते. आज पुन्हा एकदा 5 लाख लिटर पाणी घेऊन दुसरी जलराणी लातूरच्या दिशेनं रवाना होणार आहे. दुसऱ्या जलराणीसाठीच्या 10 वॅगन भरून तयार होत असल्याची माहिती रेल्वे कृती समितीनं दिली. काल पहिल्या जलराणीनं लातूरला पोचलेलं पाणी लोकांच्या घरी पोहोचलंय. दुसऱ्या जलराणीचा प्रवास आज सुरू झाल्यावर उद्या संध्याकाळपर्यंत आणखी 5 लाख लिटर पाणी लातूरमध्ये दाखल होईल. त्यामुळे लातूरकरांची मोठी चिंता मिटणार आहे. आणि याच महत्त्वाच्या बातमीसंदर्भात आपण अधिक तपशील जाणून घेऊ. आमचे सांगलीचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे आपल्यासोबत आहेत. रवींद्र, लातूरकरांना फार मोठी मदत होते. आज ही पाणी भरण्याची प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण होईल आणि कधीपर्यंत लातूरला ते पाणी पोहोचेल? आज दुसरी जलराणी एक्सप्रेस मिरजेतून रवाना होते. 10 टँकी गाडी असेल. जवळपास 5 लाख लिटर पाणी पाठवलं जाईल. सुरुवातीला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की 13 तारखेपर्यंत लातूरला पाणी पोहोचवलं जाईल. मात्र आनंदाची गोष्ट म्हणजे आज 13 तारीख आहे आणि दुसरी गाडी जाते. म्हणजे 5 आणि 5 असं 10 लाख लिटर पाणी लातूरला मिळतंय. काल दुपारपासून होतं, मात्र पाईपलाईन फुटल्यामुळं थोडा वेळ हे काम थांबलं होतं. आता 7 टँक पाण्याचे भरून तयार झाले आहेत. 3 टँक भरण्याचं काम सुरू आहे. साधारण 10 वाजेपर्यंत हे टँक भरले जातील आणि दुसरी ट्रेन लातूरला रवाना केली जाईल. आणि त्यामुळं परत 5 लाख लिटर पाणी लातूरकरांना दिलं जाणार आहे. रवींद्र, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद. मिरज होऊन दुसरी जलराणी ही लातूरच्या दिशेनं आज निघणार आहे आणि उद्या संध्याकाळपर्यंत तिथे पोहोचणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.